लायकीप्रमाणे कशा प्रकारे बोलले, त्यांचा विचार कुठपर्यंत जातो, आणि मला वाटतं कोणीतरी मध्ये बालबुद्धी म्हणून संबोधलं होतं. आज विचारांची दिवाळखोर काय आहे, विचारांची दिवाळखोरी काय आहे, हे पूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अरे मुख्यमंत्र्यांची जेवढी कारकीर्द आहे तेवढं वयसुद्धा नाही. बराबरी जी आहे ती बरोबरच्या माणसाबरोबर करावी लागते. तुम्हाला काय सगळं फुकट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत मिळत आलेलं आहे. आज काही लोकांचं मी काही तुटकं मुटकं आपल्याच माध्यमाने जे आहे हे पाहिलं की कुठल्या तरी एका शोमध्ये जे आहे हे आपल्या लायकीप्रमाणे कशा प्रकारे बोलले, त्यांचा विचार कुठपर्यंत जातो, आणि मला वाटतं कोणीतरी मध्ये बालबुद्धी म्हणून संबोधलं होतं. मला वाटतं आज जे आहे माझा लहान रुद्रांश आहे त्यालाही जास्त समजत असेल. आज विचारांची दिवाळखोर काय आहे, विचारांची दिवाळखोरी काय आहे, हे पूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. आणि आपण जसं मला विचारलं की घाबरून मुख्यमंत्री महोदय जे आहे ते त्या ठिकाणी गेले, हे किती हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री महोदय जे आहे हे दिल्लीला उद्या होणाऱ्या जे आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम या नक्षलवादी गतिविधी कशाप्रकारे कमी केल्या जातील ह्याच्यासाठी जी आहे ती होम मिनिस्ट्रीची मीटिंग त्या ठिकाणी आहे. अजून त्यांचे इम्पॉर्टंट विषय त्या ठिकाणी असतील, ह्यांना ते कळणार कसं? ह्यांना वाटतं मुख्यमंत्री म्हणजे जो आहे जो 2.5 वर्षामध्ये यांनी जो मुख्यमंत्री पाहिला आपल्याबरोबर 24 तास असायचा, म्हणून त्यांना वाटलं की 24 तास जो आहे तो मुख्यमंत्री घरीच बसतो, मुख्यमंत्र्यांचं काम जे आहे ते घरी बसण्याचं आहे. तर मी त्यांना दोष देणार नाही, कारण की त्यांनी ते 2.5 वर्षामध्ये पाहिलं, जो अनुभव घेतला त्या अनुभवावरती मला वाटतं आज लोकांच्या समोर जो आहे आपले विचार त्यांनी त्या ठिकाणी ठेवले की मला घाबरून. अरे घाबरून, अरे घाबरून म्हणजे कोणाला घाबरून? तू कोण आहेस? तुला कशाला घाबरतील? आणि प्रत्येक वेळेस इथे आव्हान तिथे आव्हान, तिकडून उभं राहा इकडून उभं राहा, असं करा तसं करा, डिबेट करा, अमुक करा तमुक करा. अरे तेवढंच काम थोडी मुख्यमंत्र्याचं असतं. तू जरी मुख्यमंत्री त्या प्रकारचे अनुभवले असतील तरी हा मुख्यमंत्री जो आहे, हा मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्रासाठी जो आहे गेल्या 1.5 वर्षापासून जे आहे हे दिवस रात्र त्या ठिकाणी काम करतोय, हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. की मुख्यमंत्र्याला फक्त ऑनलाईन येऊन गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, स्वतःची काळजी घ्या, मी फक्त तुम्हाला ऑनलाईन सल्ले देणार, हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही. मुख्यमंत्र्यांचं काम जे आहे ते ग्राउंड झिरोवरती उतरून जे आहे हे लोकांचे अश्रू पुसण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं आहे, आणि ते आजचे मुख्यमंत्री या ठिकाणी करत आहे. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राने इर्शालवाडीची जेव्हा घटना घडली तेव्हा इर्शालवाडीच्या घटनेमध्ये सगळ्यात अगोदर 6 वाजता या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जो आहे हा जिथे घटना घडली त्या ठिकाणी पोचले होते. तेव्हा तब्येती ठीक नव्हती तरीही जे आहे ते त्या ठिकाणी पूर्ण चालत 2.5-3 तास जे आहे, आणि हे जे आज बोलतायत हे खालूनच परत गेले, खाली आले तोंड दाखवलं फोटो सेशन केलं आणि परत गेले. अरे हे कोणाला देता आव्हान? तुमचं वय किती? बोलता किती? अरे मुख्यमंत्र्यांची जेवढी कारकीर्द आहे तेवढं वय सुद्धा नाही. बराबरी जी आहे ती बरोबरच्या माणसाबरोबर करावी लागते. तुम्हाला काय सगळं फुकट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत मिळत आलेलं आहे? सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये या ठिकाणी तुम्ही आलात, 2 आमदारांच्या बळी घेतले, त्या ठिकाणी आमदार झाले फ्रीमध्ये आणि त्याच्यानंतर मंत्रीसुद्धा. तुम्हाला काय कळणार पक्ष वाढणीसाठी काय करावं लागतं, ते पक्ष कशा प्रकारे वाढावा लागतो, कशा प्रकारे झिजावं लागतं,
आज प्रत्येक शिवसैनिकाला मला विचारणं आहे की आपण यांना विचारलं पाहिजे की आजपर्यंत किती केसेस घेतले पक्षवाढीसाठी, किती लाटा काढल्या यांनी आणि यांच्या वडिलांनी.